ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सांगलीच्या जागेसाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न, काय निर्णय घ्यायचा ते ज्येष्ठांनी ठरवावं, विश्वजित कदम. सांगली लोकसभेच्या जागेबाबत तात्काळ चर्चेसाठी नाना पटोले आणि बाळासाहेब थोरातांनी आम्हाला नागपुरात बोलवलं असून यावर लवकर तोडगा काढावा, जेणेकरून सांगली लोकसभा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना एक ठोस पाऊल घेता येईल असं विश्वजित कदम म्हणाले. विशाल पाटलांनी भरलेल्या अपक्ष उमेदवारी अर्जाबाबतही विश्वजित कदमांनी प्रतिक्रिया दिली आहे. सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले. तसेच महाविकास आघाडीला अत्यंत चांगलं वातावरण असून काय निर्णय घ्यायचा ते ज्येष्ठांनी ठरवावं, महाराष्ट्राच्या हितासाठी महाविकास आघाडी धर्म पाळायला पाहिजे असा सूचना आम्हाला आमच्या वरिष्ठांनी दिल्याचंही विश्वजित कदम म्हणाले. पाहूया पुढे ते काय म्हणतात. सांगली लोकसभा मतदारसंघात अनेक दिवसांपासून हा मतदारसंघ महाराष्ट्रात चर्चेत राहिलेला आहे आणि या संदर्भात काल तातडीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष आदरणीय बाळासाहेब नाना पटोलेजी आणि विधिमंडळाचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरातजी यांनी आम्हाला तातडीने बोलवलं आणि काल त्यांच्याशी मी जिल्हाध्यक्ष विक्रमजी सावंत, ऋतुराजजी पाटील आणि आमच्या सगळ्यांच्या चर्चा सखोल नाना पटोले आणि थोरात साहेबांशी झाल्या. त्याचबरोबर मला फोनवरून पटोले साहेब आणि थोरात साहेबांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे आमचे महासचिव आणि महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नेतलाजी ह्यांचंही संभाषण काल माझ्याशी झालं. के सी वेणुगोपालजींशी माझं संभाषण झालं आणि सांगलीमध्ये जी थोडीशी परिस्थिती उद्भवली त्या बाबतीतला मी त्यांना संपूर्ण आढावा मांडला. लवकरात लवकर ह्यातनं एक संयुक्त मार्ग काढावा जेणेकरून महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा महाविकास आघाडीच्या संदर्भात एक ठोस पाऊल काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना येणाऱ्या दिवसातच उचलता येईल. विशाल पाटलांनी काल जो उमेदवारी अर्ज भरला त्यासोबत त्यांनी काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म भरला अशी देखील माहिती. नाही, काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म भरलेला नाही, पण काँग्रेस पक्षाचा जो काही कुठल्याही पक्षाचा निवडणुकीच्या काळातला जेव्हा एबी फॉर्म जोडला जातो हा शेवटच्या क्षणालाही देऊ शकला जातो आणि म्हणून 19 तारखेपर्यंत 3 वाजेपर्यंत मुदत आहे. त्यांनी माझ्या माहितीने 2 अर्ज भरलेले, ते काँग्रेस पक्षाच्या असं म्हणून भरलेलं आहे, अनेक अपक्ष म्हणून अर्ज भरलेला आहे. काही बदल होईल असं वाटते का, म्हणजे काही पर्याय आहे का? नाही, आता बदल होईल की नाही हे मी जाणत नाही, कारण आता राज्याच्या आणि देशाच्या काँग्रेस पक्षाच्या आमच्या ज्येष्ठांची ही जबाबदारी आहे की एक सांगली जिल्ह्याच्या काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आमदार म्हणून आम्ही सगळ्यांनी सातत्याने प्रामाणिक प्रयत्न केला की ही सांगली जिल्ह्याची जागा ही काँग्रेस पक्षाला मिळावी आणि त्याच्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही प्रयत्न केला. मी राज्याच्या नेत्यांनीसुद्धा आम्हाला साथ दिली, देशाच्या नेत्यांनी आम्हाला साथ दिली, परंतु जी काही परिस्थिती सांगलीच्या जागेबाबतीत घडली हे आपण त्याला सगळे साक्षीदार आहेत. पुन्हा काही मी त्याची पुनरावृत्ती करत नाही आणि महाविकास आघाडी आता अबाधित महाराष्ट्रात राहिली पाहिजे. महाराष्ट्रातलं वातावरण महाविकास आघाडीसाठी अत्यंत चांगलं आहे आणि या दृष्टीने आता येणाऱ्या काळात काय पावलं टाकायचे ते आता महाराष्ट्रातल्या ज्येष्ठांनी आणि देशातल्या आमच्या वरिष्ठांनी ठरवलं. विशाल पाटलांना एबी फॉर्म मिळाला नाही तर ते बंडखोरी करण्याच्या तयारीत नाही. आता ठीक आहे, बहुजन वंचित आघाडीच्या अनेक प्रयोग महाराष्ट्रात चालू आहेत आणि ह्या प्रयोगामध्ये काय काय घडतं हे एकूण म्हणजे त्या त्या निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत चालू असतं, म्हणून मी त्याच्यावर काही टिप्पणी करणार नाही. राहिला प्रश्न अपक्ष भरायचा आणि उभा राहायचा, ह्या बाबतीतली मला खात्री आहे की काल जी काही जिल्ह्याची वस्तुस्थिती आम्ही मांडलेली आहे त्यातून राज्यातले वरिष्ठ आणि देशातले वरिष्ठ त्यांच्याशी बोलून यातनं मार्ग काढतो. साहेबांनी म्हटलं की यामध्ये आता महाविकास आघाडी धर्म पाळावा लागणार आहे, आमचे ज्येष्ठ नेते जे होते त्यांनी सुद्धा प्रयत्न केला, आता मिळाली नाही, त्यामुळे आता महाविकास आघाडी धर्म पाळण्याची सूचना आदरणीय नाना पटोले साहेब, आदरणीय बाळासाहेब थोरातजी, आदरणीय रमेश चेन्नेतलाजी, आदरणीय के सी वेणुगोपालजी या सर्व वरिष्ठ नेत्यांनी आता जिल्ह्यातल्या आम्हा तमाम नेत्यांना दिलेली आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी महाविकास आघाडीचा धर्म म्हणून महाराष्ट्राच्या जनतेच्या संरक्षणासाठी महाराष्ट्राच्या जनतेच्या विकासासाठी महाविकास आघाडी धर्म पळाला पाहिजे. ही सूचना आम्हाला काल आलेली आहे, आम्ही आमच्या भावना त्यात काय आहेत त्या मांडलेल्या आहेत, पण थोरात साहेबांनी ह्या सूचना आम्हाला कालपासून दिलेल्या.